शहाला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. आताची महत्वाची बातमी, वराळीमधल्या हिट्यांगण प्रकरणामध्ये मिहीर शहाला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 16 तारखेपर्यंत पोलिसांना त्याची चौकशी करायची आहे. मिहीर शहाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. 16 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे. कृष्णा, निखिल, आपण पाहतो की शिवडी न्यायालयामध्ये मिहीर शहाला थोड्या वेळापूर्वी हजर करण्यात आलेलं होतं आणि दोन्ही बाजूचे युक्तिवाद झाले. आरोपीचे वकील यांनी सुद्धा युक्तिवाद केले की या सगळ्या प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण झालेला आहे. ड्रायव्हर सध्या पोलिसांच्या अटकेमध्ये आहे, त्याची चौकशी केली जाते. पुण्यातील गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केलेली आहे, त्यामुळे फारसं काही तपासासाठी उरलं नाही असा आरोपींच्या वकिलांचा दावा होता. मात्र पोलिसांनी जो काही युक्तिवाद केला त्यामध्ये बऱ्याचशा ज्या लोकांनी मिहीर शहाला मदत केली किंवा लपण्यासाठी त्याला ज्यांनी मदत केली त्यांची सुद्धा चौकशी करायची आहे. ते लोक कोण आहेत, त्याला मदत करणारे, हे शोधायचं आहे. त्याचबरोबर पुण्यात जी काही गाडी होती BMW, तिच्या ज्या काही नंबर प्लेट आहेत त्या आरोपीनं गायब केलेल्या होत्या, त्या आम्हाला जप्त करायच्या आहेत. आणि आरोपीनं आपलं अस्तित्व लपवण्यासाठी स्वतःची दाढी आणि केस सुद्धा कापलेले आहेत आणि त्यामुळेच त्याला या सगळ्यामध्ये कोण मदत करत होतं याची चौकशी करायची आहे. अशा अनुषंगाने युक्तिवाद केला आणि जास्तीत जास्त पोलीस कस्टडीची गरज आहे असं सुद्धा म्हणण्यात आलं. पोलिसांनी आणखी एक बाजू सरकारी वकिलांच्या माध्यमातून मांडली, ती म्हणजे ज्या महिलेचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे तिचा निर्गुणपणे मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळेच या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आम्हाला जास्तीत जास्त पोलीस कोठडी द्यावी अशा पद्धतीची विनंती केलेली आहे. आणि त्यानुसार शिवडी न्यायालयानं जवळपास 16 तारखेपर्यंत जी पोलीस कोठडी आहे ती आरोपीला सुनावलेली आहे. 16 तारखेपर्यंत मिहीर शहा आता पोलिसांच्या कस्टडीमध्ये असणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत जे काही तपास झालेले त्या व्यतिरिक्त आणखी काय काय खुलासे होतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आरोपीला मदत करणारे आणखी काही लोक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलेली होती, त्यांची जवळपास अजून सुद्धा चौकशी सुरू आहे. मात्र आतापर्यंत फक्त मिहीर शहालाच अटक करण्यात आलेली होती. त्याच्या आधी राजेश शहा जे मिहीर शहाचे वडील आहेत आणि ड्रायव्हर बिडावत यालाही अटक करण्यात आलेली होती. राजेश शहा यांना जामीन मंजूर झालेला आहे, मात्र ड्रायव्हर जो आहे तो अजूनही पोलीस कोठडीमध्ये आहे. मात्र आता मिहीर शहाची जास्त कोठडी पोलिसांना मिळालेली आहे, त्यामुळे या दरम्यान आतापर्यंत जो काही तपास किंवा जे काही तांत्रिक पुरावे पोलिसांच्या हातामध्ये आहेत त्याच्या व्यतिरिक्त येत्या काळामध्ये काय काय खुलासे होतात. धन्यवाद एकूणच माहितीबद्दल. तर मिहीर शहाला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे.